Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. I'm superhuman. मायबाप मराठा समाजाने भावनिक होऊ नका हे माझं तुम्हाला विनंतीपूर्वक सांगणं आहे. मराठा समाजाला भावनिक होऊ नका. हे चार दिवस येतील, चपला सकट पाया पडतील, पुन्हा विसरून जातील. त्यामुळं आपल्या लेकरांच्या बाजूनं राहा. आपल्या लेकराच्या आरक्षणाची बाजू कोण बोलत आहे? सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा पारित करतो आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग मुंबईपासून, पालघरपासून, ठाण्यापर्यंत, तिथपासून तर धुळेपर्यंत, नाशिकपर्यंत, सगळ्या पाचव्या टप्प्यातल्या असणाऱ्या मराठा समाजाला सांगतो, लेकरं डोळ्यासमोर ठेवा. आपल्या लेकराला शिक्षणात अडचणी यायला लागली, नोकरीत अडचणी यायला लागली, रोजगार मिळाला नाही आपल्या लेकरांना, नोकऱ्या मिळत नाही आहेत. चार दिवस भावनिक होऊन कोणाच्याही मागं पळू नका. आपल्या लेकरं डोळ्यासमोर ठेवा. शहरी भागातल्या मराठा बांधवांनाही जाहीरपणानं सांगतो, आयुष्यभर तुम्ही कष्ट करून लेकरं शिकवले तुमचे, त्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आपल्या लेकरांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी एकतर्फी एका ताकदीनं उभे राहा. तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा. पण ह्यावेळेस एक जीवन स्वतःचे लेकरं डोळ्यासमोर ठेवून लेकराचा अन्याय विसरू नका, आपल्याला झालेला त्रास विसरू नका. आणि ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं आहे त्याला पाडा. पण इतकं ताकदीनं यावेळेस पाचव्या टप्प्यातलेही सगळ्यांकडे बारकाईने लक्षात ठेवून ताकदीनं सगळ्यांना पाडा. ही माझी विनंती आहे, कारण लेकरं उघडे पडू देऊ नका. हे चार दिवस येतील, पाय पडतील, त्यांची एकदा निवडणूक झाली की पुन्हा ती विसरून जातील, आपल्याला कोणी विचारणार नाही. एकजूट दाखवा, मतात ताकद मराठ्यांनी दाखवा. ही सगळ्यांना माझी विनंती.